आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानानं न्यायच्या हे नंतर ठरवलं जाईल. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचं एकमत झालं आहे. आषाढी वारीबद्दल निर्णय घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्यातील काउन्सिलिंग हॉल या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी त्याचबरोबर देहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी देहू आणि सोपानकाका संस्थांच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्यात. यावेळेस वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूहून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानानं पंढरपूरला नेण्यात याव्या अशी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आली आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.